मुरुगन हातात ब्लेड घेऊन गुडघ्यावर बसलेल्या एका बंदकाला मारायची तयारी करतोय. बोला बॉस, मारू का ह्याला? आत्ता नको, आधी पुष्पाला येऊ दे. पुष्पाच्या समोरच ह्याला मारून टाकू, म्हणजे हा मरेल पण आणि पुष्पा घाबरेल पण. आज पुष्पा त्याचा 50% नफा घेण्यासाठी इथे दुसऱ्यांदा येणार आहे, म्हणून कोंडा रेड्डी आणि त्याचे गुंड त्याला मारायचं प्लॅनिंग करतायत. थोड्याच वेळात पुष्पा येतोय, जिवंत नाही गेला पाहिजे घरी. हे ब्लेड फक्त शेविंग करायला बरोबर नाही ठेवत मी. बॉस, आज तुम्ही बघास मी त्याचा गळा कापणार आहे. कोणाचा गळा कापायचा विचार चाललाय? माझा? अरे नाही पुष्पा, याला मारायची गोष्ट चालली आहे. याला का? एक वेळ हा कोंडा रेड्डीच्या मॅटरमध्ये आडवा आला असता तर मी याला माफ केलं असतं, परंतु याने माझा बॉस गरुडाला चॅलेंज केलंय, म्हणून याचं मरण निश्चित आहे. अच्छा, तर कोंडा रेड्डी म्हणजे तू आणि गरुडा तुझा बॉस, बरोबर बोलतोय ना मी? हा, पण गरुडाला तर मी पण चॅलेंज केलं होतं, तर काय तू मला पण मारणार? तुम्ही हे काय बोलताय पुष्पा भाई, तुमची गोष्ट वेगळी आहे. तुम्ही तिथे शांततेत बसा, मी याचा खेळ संपवतो मग येऊन बोलतो. बोला मंत्रीजी. कोंडा रेड्डी, तू ज्याला उचलून घेऊन गेलायस त्याचा काका आलाय, म्हणतोय की पुतण्याला सोड. अरे मंत्रीजी, थोडा आधी सांगायचं ना, 5 मिनिटांपूर्वीच त्याला मारून टाकला मी. बंधक कोंडा रेड्डीला समोर बघून काहीतरी बोलायला जातो तेव्हा एक गुंड त्याचा तोंड दाबतो. तुमचा फोन थोडा आधी आला असता तर मी त्याला जिवंत सोडला असता. कोंडा रेड्डी अजून तर हा जिवंतच आहे. हा, तो जिवंत आहे, परंतु तुझ्यासाठी, मंत्रीजीसाठी तर तो कधीच मेलाय. भावा, शब्दालाही किंमत असते. मंत्रीजींना मी सांगितलंय की हा मेल आहे, तर हा मेल आहेच. चल आता लगेच याला मारून टाक. तेव्हा चहा घेऊन लक्ष्मी तिथे येते. अरे तुम्ही कसले गुंड आहात, कोणीही येऊन गरुडावर ओरडून जातं तर तुम्ही त्याचं तोंड नेहमीसाठी बंद करता. लक्ष्मी टेबलावरती चहाचा ट्रे ठेवते आणि तिथून निघून जाते. अय कोंडा रेड्डी, आता तू जो ट्रेलर दाखवलास ना, त्याची पूर्ण फिल्म मी तुला दाखवू शकतो. असं पुन्हा कधीच करू नकोस, कारण पुष्पा कोणाला घाबरत नाही, कळलं का? चल मग, आजचा 50% प्रॉफिट तू देतोस की तुझ्या गरुडाकडून घेऊ? पुष्पा भाई, तुमचे पैसे तयार आहेत, ये लो. पुष्पा पैसे घेऊन तिथून निघून जातो. मुरुगन कोंडा रेड्डीला म्हणतो, त्याला का जाऊ दिलं तुम्ही? तुम्ही मला फक्त एक इशारा केला असता ना भाई, त्याला जागेवरच मारून टाकला असता. ए कोंडा रेड्डी, माझ्या मोबाईलचा बॅलन्स संपला आहे, तुझा फोन दे, मला एक फोन करायचा आहे. कोंडा पुष्पाला फोन देतो. हा कटपसेठ, कोंडा रेड्डीच्या फोनवरून मी पुष्पा बोलतोय. गरुडाला सोडून जर तू चंदनाचं लाकूड माझ्याकडून घेतलंस तर मी तुला 50% डिस्काउंट दे. सौदा मंजूर असेल तर बोल, उद्या माल तुझ्या गोडाऊनमध्ये असेल. कॉल कट करून पुष्पा फोन कोंडा रेड्डीला परत देतो. अय कोंडा रेड्डी, तुझ्या त्या गरुडाला सांग, पुष्पा, पुष्पराज, मी कधी वाकत नसतो आणि घाबरतही नसतो, कळलं का? दोघं पुष्पाकडे बघत राहतात. पुष्पाचा कार्यक्रम लवकरात लवकर करावा लागेल. आता गरुडाला सांगावंच लागेल की पुष्पा डायरेक्ट कटप्पा शेठ सोबत सौदा करतोय, त्यामुळे पुष्पाचा कार्यक्रम लवकरात लवकर करावा लागेल, नाहीतर पुष्पा स्वतःच बाहुबली बने. അതെ, നിങ്ങൾക്ക് ഈ വീഡിയോ ഇഷ്ടപ്പെട്ടിട്ടുണ്ടെങ്കിൽ ദയവായി എന്റെ ചാനൽ സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യൂ. അതുപോലെ എന്റെ വീഡിയോ ലൈക്ക് ചെയ്യാനും ഷെയർ ചെയ്യാനും മറക്കരുത്. താങ്ക് യു.